माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्यांच्याच पक्षातील विश्वासू आणि महत्त्वाचे मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी जोरदार धक्का दिला होता। त्यांच्यासोबत अनेक नेत्यांनी देखील एकनाथ शिंदे यांची साथ दिली। यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्षावर दावा केल्यामुळे पक्षात उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले आहे। त्यामुळे आपला गट किती भक्कम आहे हे दाखवण्यासाठी अनेक दावे केले जात असताना शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील यांनी आज मोठा दावा केला आहे। उद्धव ठाकरेंचा विश्वासू नेता मिलिंद नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे। धुळे येथे झालेल्या सभेमध्ये त्यांनी हा दावा केला आहे। थापा गेला आता मिलिंद नार्वेकर देखील येत आहे असं गुलाबराव पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे। दरम्यान बंड केल्यानंतर देखील मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते। एवढंच नाही तर एकनाथ शिंदे गणेश उत्सवावेळी नार्वेकरांच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते। एकनाथ शिंदे सुरतमध्ये असताना उद्धव ठाकरेंनी चर्चेसाठी ज्यांना पाठवलं होतं त्यामध्ये मिलिंद नार्वेकर यांचा समावेश होता। मित्रांनो, नेमकं तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा। आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।